आम आदमी पक्षात आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे, कारण आपच्या कार्यकारिणीची आज महत्वाची बैठक होती. या बैठकीत आपचे बडे नेते प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्या भविष्याचा फैसला होण्याची शक्यता आहे. या बैठकीत प्रशांत भूषण सामील होणार आहेत, मात्र पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे दोघांवर आता पक्ष काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या. काश्मीरच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नाही हे स्पष्ट करत काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांना नरेंद्र मोदींनी फटकारलंय. कुणाच्याही वक्तव्याचं समर्थन करणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय. अभिभाषणाला उत्तर देताना राज्यसभेत त्यांनी सर्वच मुद्द्यांना स्पर्श केला. भूसंपादन विधेयकात योग्य ते बदल करण्याचे संकेतही त्यांनी दिलेत. या भाषणावेळी त्यांनी यूपीएवरही हल्लाबोल केला. काँग्रेसचे युवराज राहुल गांधींचा बंगळुरूमध्ये राज्याभिषेक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 10 आणि 11 एप्रिलला AICCची बंगळुरूत बैठक होतीये. या बैठकीत राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या ताफ्यातल्या वाहनाची धडक बसून एका तरुणाचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनानं रस्त्यावरून चालणाऱ्या दोघांना धडक दिली. पाकिस्तानने सुमारे 7 शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्यानंतर थांबलेली द्विपक्षीय सचिव पातळीवरील चर्चा अखेर पुन्हा सुरू झाली. परराष्ट्र सचिव एस जयशंकर सध्या सार्क यात्रेवरून ते पाकिस्तानी परराष्ट्र सचिव अयाज अहमद चौधरी यांच्याशी चर्चा करतील, तसंच ते पंतप्रधान नवाज शरीफ यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीवरून शिवसेनेनं मात्र पुन्हा एकदा नाकं उरडले. पाकिस्तानशी चर्चा करून काही फायदा नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांचं म्हणणं आहे. देशातला सर्वात उंच ध्वजस्तंभ हरियाणामध्ये बसवण्यात आलाय. तब्बल 240 फूट इतकी या ध्वजस्तंभाची उंची आहे. हरियाणामधल्या फरीदाबाद शहराचं मुख्य आकर्षण केंद्र असलेल्या शहर उद्यानात या सर्वात उंच ध्वजस्तंभाचं उद्घाटन झालं. जगातला सर्वाधिक उंच असा हा ध्वजस्तंभ असल्याचा दावा करण्यात आलाय. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये याची नोंद केली जाणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.